बराच उशीर झालाय, तरी सुद्धा आपला लोकनेते कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. मालकाने बरेच खुलासे आज आपल्या भाषणामध्ये केले, कारण ज्यावेळेस कारखाना त्याचाही बदलला त्यावेळी खूप मोठी चर्चा होती. मालकाने असं केलं, मालकाने तसं केलं, कारखाना असा केला वगैरे वगैरे. पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर भाषणामध्ये सर्व ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण आता मालकांचा संबंध ह्या मागच्या निवडणुकीपासून आणि आमचा संबंध आलेला आहे. खरं तर एक अतिशय निस्वार्थी व्यक्ती म्हणून आणि दुरून जरी आपल्याला काय वाटत असलं तर अतिशय सामान्यपणे लोकांमध्ये वागणारे एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे राजन पाटील. कारण माणूस काय, माणूस शेवटी मोठा असो छोटा असो मध्यम असो त्याच्या स्वभावावर त्याची किंमत असते. त्याचा स्वभाव कसा आहे, लोकांच्या बरोबर असणं, लोकांच्या हिताचा विचार करणं हे खऱ्या अर्थानं नेत्याचं काम असतं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं विचार करणारे मालक आहे. अतिशय बारीक सारीक गोष्टीचा की आपल्या हातून एखादी काय चूक होऊ नये, छोटी सुद्धा चूक होऊ नये, एवढ्या बारकाईनं ते आपल्या सर्वांशी वागत असतात. आणि त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा, आम्ही आपल्यामध्ये आल्यामुळं आम्हाला सुद्धा एक प्रकारचा मालकाचा आधार वाटतो. कारण कसं आहे, राजकारणात सुद्धा कुणीतरी लागते माग किंवा बरोबर, नाहीतर काय उपयोग होत नाही. तर अशा आम्ही मिळून निवडणुका केल्या, या ठिकाणी आपल्याला मिळालेलं जे नेतृत्व आहे ते खूप महत्वाचं आहे, खूप सर्वांसाठी चांगलं आहे. इथं त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बरीचशी चर्चा जिल्ह्यामध्ये पण चालू असते. आम्हाला अनेक लोक म्हणतात तुम्हाला खूप चांगले आमदार मिळाले, पण आमचा गेले कित्येक दिवस वनवास होता ह्याचा कोणी विचार केला ना आमदार ना नेता ना कोणी, आम्हीच आमदार आम्हीच नेते ना आम्हीच सगळं काय. अशा पद्धतीनं राजकारणामध्ये आल्यानंतर परत पण जाता येत नाही ना माणसाला, परत कसं जायचं, सुटत तर नाहीच नाही. पण अनेक बऱ्याच गोष्टी समोर येतात आणि मग त्या सर्व गोष्टीला तोंड देणं किंवा त्यातून बाहेर निघणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ते करत असताना मग आपल्या वाटचालीमध्ये बरी वाईट माणसं भेटत असतात. त्याप्रमाणे काय वेळेला आपण निवडून दिले ती एखाद्या वेळी आपली चूक पण ठरली काही काळानुसार, पण गेल्या वेळी मात्र 40 उमेदवार होते आपल्याकडे, 40 उमेदवारामधून निवड करणं काय सोपं काम नव्हतं. कारण एका चढीत एक बी बरेच लोक होते, पण त्यातून आम्ही यशवंतराव मान्यांचं नाव फिक्स केलं, आम्ही एकमत केलं आणि मग आम्ही
साहेबाकडे गेलो. तोपर्यंत विशेष बाब आपल्याला सांगायला हरकत नाही की जोपर्यंत आम्ही दोघं सांगत नाही ना तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही अशा प्रकारचं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं होतं. आणि मग आम्ही नाव सांगितल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्याला यशवंतरावांची उमेदवारी दिली. आपण ती सर्वांनी सार्थ ठरवली आणि म्हणून आज जवळजवळ 450 कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये आली. आणि मला वाटतं आपली मुदत संपेपर्यंत मला तालुक्यात काय शिल्लक राहणारच नाही असं मला खात्री वाटते. इतकं त्यांचं काम चांगलं आहे. आठवड्याला 2 दिवस मुंबईमध्ये, 1 दिवस मोहळला, 1 दिवस उत्तरला, अशा पद्धतीनं चांगलं काम चाललेलं आहे. आणि कारखान्याच्या संबंधीच बोलायचं झालं तर आपला हा कारखाना भविष्य कळा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचा आदर्श ठरावा अशा पद्धतीनं मालकाचं काम आहे. मालक मालक माणसं पण सांभाळतात, माणसं पण निर्माण करतात, त्याच्यामुळं आपल्याला कुठली अडचण पुढे येईल असं वाटत नाही. ज्या शंका होतात त्यासुद्धा लोकांच्या संपलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपला कारखाना हा एक महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरावा असं मी सुयश चिंतितो. आणि मला या ठिकाणी बोलवून माझ्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल मालकाचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.